आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशातील पंचेचाळीस हजाराहून अधिक नवीन कोविड रुग्णांसह संक्रमित रुग्णांची संख्या नव्वद लाख पंच्याण्णव हजार आठशे सात झाली आहे या साथीनं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा एक लाख तेहतीस हजार दोनशे सत्तावीस झाला आहे देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुधारलं आहे आणि ते त्र्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर दशांश टक्क्यांपर्यंत वाढलं आहे आतापर्यंत एकूण पंचेचाळीस लाख एकवीस हजार सहाशे सतरा लोक संसर्गमुक्त झाले आह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संसद सदस्यांसाठी तयार करण्यात आलेल्या बहुमजली फ्लॅट्सचं उद्घाटन यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होत डॉक्टर बिश्मार मार्गावर नवी दिल्ली इथं फ्लॅट्स तयार करण्यात आल आह ऊर्जा आणि नवीन तसंच नूतनीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंह यांनी सौर ऊर्जेच्या उपकरणांच्या स्थानिक उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी देशात सीमाशुल्काच्या जागी संरक्षण शुल्क लागू करणार आहे अशी माहिती दिली ते म्हणाले की काही देश भारतातील स्थानिक उत्पादकांची बाजारपेठ नाहीशी करण्यासाठी सौरऊर्जा उपकरणं अत्यंत कमी किमतीत देशात पाठवत आहेत दिल्लीमध्ये वाढत्या कोविड रुग्ण संख्येमुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं आहे अशी माहिती नुकतीच मिळाली आहा महाराष्ट्र विधानपरिषद अंतर्गत नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक एक डिसेंबरपासून होणार असून त्या अनुषंगानं टपाली मतपत्रिका तसंच चिन्हांकित मतपत्रिका तयार करण्यात येत आह आजपासून या मतपत्रिकांचं वितरण सुरू होणार आह आज गोवारी शहीद दिन आपल्या मागण्यांसाठी शहीद झालेल्या एकशे चौदा गोवारी समाजाच्या बांधवांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी तेवीस नोव्हेंबर रोजी गोवारी स्मारक इथं एकत्रित होतात यंदा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या समाज बांधवांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात येत आहे नागपूर महानगरपालिकेमधील तेहतीस हजार चाळीस पालकांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा पाठवण्याबाबत संमती दिली असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे नागपूर सत्तावन्न शाळा असून एक लाख तीस हजार विद्यार्थी विद्यार आहेत वाढीवीज विरोधात भाजपातर्फे राज्यभरात वीज बिलांची होळी आंदोलन करण्यात येत आहे नागपुरातील महादुला इथं आज सकाळी भाजपाचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी शासनाविरोधात वीज बिलाच्या प्रती जाळण्यात आल्या शासनानं दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न केल्याचा निषेध यावेळी करण्यात आला याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार